मालक मी काय करू का? नाही नाही मी करतो, राहू दे ना. मोन्या हो, आज जरा साबुदाण्याची खीर कर. बर ताई मी आज करते ना. नाही नको नको, मला मोन्याची आजची पाहिजे. आणि हे बघ भानू, माझ्याबरोबर जरा बाजारात चल, जरा काहीतरी खरेदी करायची, त्या बांगड्या वगैरे घ्यायच्या आणि वाण्याकडे पण जायचंय. ताई तुम्ही जा ना, मी मालकांना मदत करते. नको तो करेल एकटा खीर, तू चल माझ्या बरोबर. मावशीना घेऊन जा ना तुम्ही. ती नको बाबा, तिच्या बरोबर गेलं ना की बाजारात नुसती काही ना काहीतरी शोधत असते, काय चाललंय काय माहिती तिचं. हा चल पटकन जाऊन या. अरे काय झालं? नाही साबुदाणे जरा कमी आहेत, मी घेऊन यायचा विचार करत होतो. कमी आहेत? हो कमी. माझ्या पुरती होईल का खीर? हो तुझ्या पुरती होईल. हा मग बस झालं, कशाला जाऊन घेऊन यायला पाहिजे. हो तू चल आपण जाऊन या बाजारात पटकन. आले रे. हो हो मी करून ठेवतो खीर. काय काय घ्यायचं लक्षात आहे ना भाई? हीच संधी आहे, मोहिनीला शोधूया. मास्टरण्या तू आहेस का? हा काय म्हणतो का सासूबाई? का रे माझ्या मुलीच्या घरात मी कामाशिवाय येऊ शकत नाही का? तू गप्पा बाईस, मी ना तुला पुरत ओळखू नये. जा तुझं तू काम कर. हो मी जा ना. अहो ते जरा इथलं थांबा. हा इथेच थांबला तर मला काहीच करता येणार नाही. या मेल्याला बाहेर पाठवलं पाहिजे. मास्टर काय हो? अरे हा तू सांगायलाच विसरले मी. काय काय? अरे मगाशी मी येत होते ना, तर तू वाळत जाताना त्यातला एक शर्ट पडलाय तुझा खाली. जा उचल जा. शर्ट खाली पडला? हा तुम्ही त्याला चिमटा लावला होता सासूबाई. मी तुला खोटं सांगते असं वाटतं का? नाही ना. जा ना मग. बघतो. अरे जा. शर्ट तर इथेच आहे. बोल दादा. हो आव बोल दादा. काय आजार आहे वाटत? कामावर नाही गेलात तुम्ही? नाही आज सुट्टी घेतली, घरीच काम आहे जरा. अरे वा, आज राहुल पण घरीच आहे, बऱ्याच दिवसांनी त्यांनी सुट्टी घेतली. दादा तोंडाला काय लागले? कुठे तो ते खीर करत होतो ना, ते कदाचित लागलं असेल. स्पेशल आहे? स्पेशल काय नाही, शोभाची इच्छा झाली होती खीर खायची म्हणून. वा वा बायकोचे हट्ट पूर्व, बायकोचे हट्ट पूर्व. आग बाई राहुल हे अंजली अगं काय. सासूबाई शर्ट इथेच आहे, नाही खाली नाही पडलाय. नाही पडला का? नाही हा काय इथेच आहे. मला कदाचित भास झाला असेल रे. हो का? आता इथे काय करतोय? जा जा काम कर जा तुझं. करतो. अरे जा ना मग. पोन्या हो भूक लागले, लवकर जेवायला वाढ. हो वाढतो. खीर केलीस ना? हो केले खीर केले शोभा. अय ग
चालवलं ना दिल्ली बाबा 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 व्यवस्थित चेक करा ते अर्धर तर सामान देत नाहीत पैसे मात्र लावतात ही कशी संपली तिथेच अरे काय झालं वाट ना खीर केलीस ना तू खीर केली होती शोभा केली होती म्हणजे पण संपली खीर संपली कशी काय माहित नाही शोभा मुने खरं सांग तू खीर खाल्लीस ना खरंच नाही खीर खाल्ली शोभा मी शोभा ताई मला खोटं नाही बोलणार हे तू गवा बस तू होतीस का इथे कोण येऊन गेलं खरं सांग सासू बाई आला ते घरी आई ठीक आहे आईला तर वर बोलवते आणि खरं खोटं करते थांब शोभे मी खीर खाल्ली मी हा तू मला असं विचारूच कशी शकतेस ग अग मी तुझी आई आहे मेलं त्याच्यात हात माझा ना उपवास आहे मी कशी खाईन खीर तुझ्या घरात खीर बनवले हे मला माहित पण नाहीये त्या मास्टरांनी तुला काय पण सांगितलं आणि तू माझ्या नाळ घेतेस मालक मला माहितीये या म्हातारीने खीर खाल्ली आहे मला पण माहितीये पण जाऊ दे असं कसं जाऊ दे त्यांना धडा शिकवायलाच पाहिजे अरे मास्टरड्या हा काय चाललंय तुम्हा दोघांचा खुसूर पुसूर हा बघितलं ना शोभे कान कशी भरते बघ ती त्याचे आई जाऊ दे ना झालं ते झालं आता मी पण जेवणार नाहीये खोटं बोलणाऱ्याला चांगली अक्कल आली पाहिजे आपण दोघी उपाशी राहू शोभा शोभा प्लीज असं करू नकोस तू जेवून घे प्लीज बघितलंच ना शोभे हा माझ्याबद्दल याला काही पडलेलं नाहीये मी जेवले का म्हणून विचारच सुद्धा नाहीये मावशी काय झालं कशाला ओरडताय बरं झालं तुम्ही सगळे आलात ते ही माझी पोरगी शोभा ना माझ्यावर खीर चोळीचा आहार घेते म्हणे हिच्या घरातली खीर मी खाल्ली हा खीर कदाचित दादांनी खाल्ली असणार मगाशी मी त्यांच्या ओठाला खीर पाहिली होती आई काय शोभे आई तुझाच नवरा चोर निघाला आणि माझ्यावर आळ घेते शोभा मी फक्त खिरीची चव बघत होतो तुम्हाला लाज नाही वाटत खोटं बोलायला तुमच्यामुळे आज मी आईवर संशय घेतला शोभा मी खरंच खीर खाल्ली नाही पण परत ते खीर खाल्लीस तर कबूल तरी कर पण शोभा शोभाताई तुम्हाला माहितीये का आमच्या गावात ना एका माणसाने अशी चोरून खीर खाल्ली होती आणि तो कबूलच करत नव्हता त्याने त्याची चूक कबूल केली नाही ना म्हणून दुसऱ्या दिवशी त्याच्या चेहऱ्यावर खीर उमटली होती भानू काही काय असलंच मला काय वाटतं माहितीये का म्हणजे भानू सांग ते म्हणजे खरं असेल ते उगाच का खोटं बोलू ते कधी कुठं होत का माझा नाही याच्यावर विश्वास ठीक आहे विश्वास ठेवू नका ज्यांनी चोरून खीर खाल्ले ना त्याच्या चेहऱ्यावर खीर उमटल मग कळ मला ना कुणाशीच बोलायचं नाहीये माझ्यावर खीर चोरीचा आळ आणताय काय मी जाते घरी आई 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 ऐक ना शोभा शोभा ऐक ना मी मी ना शोभा चल मालक तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे ना तू तू इथं कशी काय आलीस मला माहितीये तुम्हीच खीर खाल्ली आहे मला सोडा मला जाऊ दे बाहेर नाहीतर बघ मग मी आरडाओरडा करेन आणि सगळ्यांना गोळा करेन इकडे वाचवा 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 मावशी
तुम्ही किती बी ओरडा, कोणी बी तुमचा आवाज ऐकणार नाही. तुला तुम्हाला अशी भीती दाखवू नकोस. हा कालीच तू माझ्या राशीला, मला काय झालं तर बघच. मोहिनी लो शोधायला जाते आणि मेली हीच बघते समोर. काय म्हणाला? काय नाही. खरं सांगा, तुम्ही खीर खाल्ली ना? नाही नाही, मी नाही खाल्ली खीर. तुम्ही असं कबूल करणार नाही. उद्या जेव्हा चेहऱ्यावर खीर उमटेल ना, मग कळेल तुम्हाला. चल चल, असं कधी काय होतं का? मला माहिती असं काय बी होत नाही. काय ना, या चेटकीण आहे, या काय बी करू शकते. त्यामुळे जरा विचार करा. म्हणजे जास्त घ्या भाजी, मला पण ते करून द्या. राग असून गेलं ना वाटत. राग आता स्वतःच नवरा खीर चोरी करून खातो म्हटल्यावर कुठल्या बाईला राग नाही येणार. मोन्यालाच कळत नाही ना यार, एक तर स्वतःच खीर खाल्ल्यावरून त्या मावशींवर बिचाऱ्यांवर आळ टाकलाय. आई काल झालं ते झालं, विसरून जाना. किती वेळ राग धरणार आहेस आई? आई उघड का दरवाजा. सोबत काय झालं? आई दरवाजा नाही उघडत आहे. मावशींचा डोळा लागला असेल. थांबा मावशी, मावशी. हो मावशी. अरे दरवाजा जोरात वाजवा, त्यांना झोपलेलं उठवा. अरे यार काय काय केवढं केवढं जोरात वाजवताय. असं झोपेत ना नाही आयुष्यात ना उठतील त्या. कळलं काय पद्धत बिदत आहे का नाही दरवाजा वाजवायची? अंजूर राडायला काय झालं? तुला एकटीला ओरडलोय मी, सगळ्यांना बोललोय ना. मी त्या ओळे नाही राहत होते. मग काय झालं? औषधी त्यांचा जीव तर दिला नसल. काय काय बोलतेस तू? वहिनी वहिनी मी समजावतो तिला. थांबा, कसं काहीतरी गडगत बडबडत. अरे राहू, इतकी चोरीचा त्यांना सहन झाला नसेल म्हणून त्यांनी जीव दिला असल. अंजू मावशी, त्या मावशी त्या कुणाच तरी जीव घेतील, देणार नाहीत. हा राहुल, काय झालं तुमचं? राहुल माझ्या आईच्या जीवावर उठला तुम्ही. शोभा आई, शोभा मी काय म्हणतो ऐक ना, आपण दरवाजा तोडूया का? हे बेस्ट आहे, हे बेस्ट आहे. मदन मदन दरवाजा बिल्डर ये. मी नाही तोडणार. मदन साहेब दरवाजा तोड ना. तोडतो ना. मी दार उघडणार नाही. आई मावशी काय म्हणतात? आई दरवाजा उघड का नाही तर मी खरंच तोडे ना दरवाजा आता. मावशी, ओ मावशी या वयात घुमर. राहुल गप्पा बसले. आई पदर का घेतलायस तू? पदर का नको. राहुल मला नक्की काहीतरी गडबड वाटते. आई पदर का नको म्हटलं ना? राहू दे म्हटलं ना? आई नको का? मी पकडले आई पदर का? आई ही यांनी खाल्ली म्हणजे भानू म्हणत होती की बरोबर आहे. बघितलं, मी असं सांगितलं होतं ना.
बघा भानूने सांगितलेलं खरं झालं की नाही, आता यावर उपाय पण तीच सांगणार. भानू काय करायचं आता? हा आठवलं, त्यांनी खीर खाल्ली ना चोरून, मग त्यांना तिखट तंबट तुरट खारट समजा लाईनीत खावं लागेल, तरच बरं होतील त्या. सोबत आपण कालच सामान घेऊन आलोय ना, आपल्याकडे समजा असेल. अरे हा घेऊन येते, घेऊन होईल होईल व्यवस्थित होईल. मावशी कशाला खीर चोरून खायची, आता बघ काय झालं. आणि तुम्ही उगाच मोहन दावजींना नाव घेत होता. दादांनी काहीच केलं नाही, उगाच त्यांना एवढं बोललं. ए किती बोलताय तुम्ही, चला जा आपल्या घरी. ते जा, त्याने म्हणजे काही मदत लागली काय, गरज बिरज असेल? काही गरज नाहीये, भानू आहे माझ्या. मग भानूला लागेल ना मदत? काही गरज नाही सांगतायत ना त्या. चला निघा निघा निघा. बहिणी मी थांब, जाताय का आता? माफ करा, उगाच तुमच्यावर आळ घेतला. नाही नाही शोभा, काय काय हरकत नाही, मला काय वाईट नाही वाटलं. फक्त आपण सासूबाई सासू आई अरे देवा हे सगळं सगळं खायचं मी नको ना शोभे. आई तुला बरं वाटायला हवं ना ग, हा खा ना खा. नको शोभे. होय हे बघा, हे ना हे कारल्याचं सरबत आहे, हे कोकम आहे, मिरी पावडर आहे, हे मिरचीचा हलवा आहे, हे कडुलिंब आहे, हे लाल तिखट आहे आणि हे तोरटी आहे. तुम्ही समजा खाल्लं ना तर तुम्हाला बरं वाटल. नको शोभे नको. अहो त्यांनी खाल्लं नाही त्यांना बरं कसं वाटल? आई ना आई ता नको शोभे. पकड दिला. तुमचा घे. हा खा हा बरं वाटेल आई खा. बरं वाटलं तुम्हाला घ्या. शोभा शोभा थांबो ग थांबो, नको नको. काय मोने तू पीपी आहे बरं वाटलं. पाणी दे खायचं सगळं. शोभा शोभा थांबव ग, सासूबाई ना त्रास होतो, प्लीज थांबव. जाऊ दे ना. नाही म्हणजे आता त्रास होईल पण नंतर त्यांना बरं वाटल. काय करताय? पाणी नाही द्यायचं, पाणी नाही द्यायचं, पाणी नाही. सरबत दे तू. पी 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 पी. हा हा भानू आता बरं वाटेल ना आईला? हा पण आमच्या गावामध्ये ज्यांनी खीर चोरून खाल्ली ना त्यांनी अजून एक केलं होतं. ज्याची खीर खाल्ली ना त्याचे पाय पकडले आणि तो ठीक झाला होता. हा मोन्याचा पाय धर. नाही नाही मी नाही नाही त्यांना पाय. हा मग ठीक आहे ना, तुम्ही समजा संपवा. सासूबाई सासूबाई असं असं काय करताय? अहो तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात, तुम्ही असं करू नका प्लीज. आता कसं, तुम्ही मालकांचे पाय धरले ना, आता एका तासात ना तुम्ही बरे व्हाल. हा सोबत मी आना खीर बनवलीये तुमच्यासाठी, चला तुम्हाला जेवायला वाटते. हा हा चल चल आई तू आराम कर, मी येते. अरे हा
माझा चेहरा नीट झाला गेला सगळं, माझा चेहरा नीट झाला.